सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चॅनलला, बेल आयकॉन वर क्लिक करा आणि लेटेस्ट न्यूज बघा. श्रीदेवी यांच्या जीवनावर कुणाला सिनेमा बनवायचा असेल तर त्यांना कपूर कुटुंबीय किंवा बोनी कपूर यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. सध्या तरी कपूर कुटुंबियांचं सर्व लक्ष श्रीदेवी यांची लेख जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड एंट्रीकडे लागले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चांदनी या आकस्मिक जुदाईने साऱ्यांचा सदमा लागला आहे. अजूनही अभिनेत्री श्रीदेवी या जगात नाहीत ही कल्पना कोणालाच होत नाही. रसिक असो किंवा सेलिब्रिटी, प्रत्येकालाच हवा हवाई श्रीदेवी यांच्या जाण्याने धक्का बसला आहे. हा क्षण तमाम कपूर कुटुंबियांसाठी जणू काही परीक्षेचा काळच आहे. श्रीदेवी यांचे पती बोनी कपूर हे श्रीदेवी यांच्या अखेरच्या क्षणी तिथेच होते, त्यामुळे बोनी कपूर यांना श्रीदेवी यांच्या निधनामुळे फार मोठा धक्का बसला असून ते पूर्णपणे खचले आहेत. आपला सिनेमा आणि आपल्या भूमिका याबद्दल कायमच प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या पश्चातही तितकेच चर्चा आहेत. रुपेरी पडद्यावर लवकर श्रीदेवी यांच्या जीवनावर सिनेमा साकारणार असल्याची जोरदार चर्चा सध्या बी टाउन मध्ये सुरू आहे. खुद्द श्रीदेवींचे पती बोनी कपूर हेच या सिनेमाचे रसिकांच्या भेटीला घेऊन येणार असल्याची जोरदार चर्चा बी टाउन मध्ये रंगत आहे. या सिनेमाच्या नावावरही शिक्कामोर्तब झाल्याचं कळतंय. मात्र या सगळ्या निव्वळ अफवा असण्याची शक्यता आहे, कारण याबाबत खुद्द बोनी कपूर किंवा कपूर कुटुंबियांपैकी एकानेही या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. शिवाय श्रीदेवी यांच्या जीवनावर कुणाला सिनेमा बनवायचा असेल तर त्यांनी कपूर कुटुंबीय किंवा बोनी कपूर यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. सध्या तरी कपूर कुटुंबियांचं सर्व लक्ष श्रीदेवी यांची लेख जान्हवी कपूर हिच्या बॉलिवूड एंट्रीकडे लागले आहे. सैराटचा रिमेक असणाऱ्या धडक या सिनेमातून ती बॉलिवूडमध्ये पहिलं पाऊल ठेवणार आहे. तिच्या या पदार्पणासाठी श्रीदेवी सुद्धा उत्सुक होत्या, त्यामुळे जान्हवी हिचा पहिला सिनेमा याकडे कपूर कुटुंबियांच्या नजरा लागल्या आहेत.